नमस्कार, आज आपण थालीपीठ कसे करायचे ते बघणार आहोत. आता हिवाळा चालू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये जर सकाळी नाश्त्याला गरमागरम असे पौष्टिक थालीपीठ खायला जर भेटत असेल तर त्याची मजा काहीतरी वेगळीच आहे. तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की तयार करून बघा. त्यापूर्वी स्नेहाशी रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन रेसिपीजचे अपडेट्स मिळत राहतील. तर आता आपण पीठ कसं करायचं ते बघणार आहोत. त्यासाठी साहित्य: तांदूळ 2 ग्लास, ज्वारी, गहू, चणा डाळ, उडीद डाळ, पोहे प्रत्येकी 1 वाटी. त्याचबरोबर इथे थोडंसं छान वास येण्यासाठी बडीशोप, धने, जिरे, ओवा आणि मेथी दाणे प्रत्येकी 1 चमचा घेऊन सगळं छान मिक्स करून आपल्याला दळून घ्यायचं आहे आणि हे पीठ अशा प्रकारे तयार होईल. तर आता आपण थालीपीठसाठी काय काय टाकायचं ते बघणार आहोत. तर इथे एका परातीमध्ये बारीक चिरलेला एक मोठा कांदा, थोडंसं मीठ, हळद, तूप आणि हिंग चिमूटभर टाकलेलं आहे. आता हे जे आपण पीठ तयार करून घेतलेलं ते टाकायचं आहे. त्याचबरोबर इथे थोडंसं मीठ देखील आपण टाकलेलं आहे आणि आता आपल्याला इथे 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या अशा मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेल्या आहेत आणि ह्या पिठामध्ये छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून जे आपण सगळं साहित्य टाकलेलं आहे ते सगळ्या पिठामध्ये छान असं मिक्स होईल. आणि आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ जे आहे ते मऊसूद असं छान मळून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठ जे आहे ते ऑलमोस्ट असं छान मिक्स करून मळून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे कांदा आणि बाकीचे जे साहित्य आहे ते छान असं पिठामध्ये सगळीकडे मिक्स झालेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी माझं बोट रवतं आहे एवढं पीठ आपण असं मऊसूद मळून घेतलेलं आहे. थोडंफार भाकरीसारखंच तुम्ही समजू शकता. तर इथे आता आपण ते थापून घेऊयात. त्यासाठी इथे मी एक ओला रुमाल घेतलेला आहे आणि त्याच्यावर एक भाकरी एवढा गोळा घेऊन तो छान असं थापून घेणार आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल हात थोडासा चिटकतो आहे तर तुम्ही त्याला हाताला पाणी लावून असं थापून घेऊ शकता. जर तुम्हाला उचलायला ते थोडंसं अवघड वाटत असेल तर तुम्ही याचा जो आकार आहे तो थोडासा छोटा जरी केलात तरी चालेल. आता आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे आणि आता आपण एका तव्यामध्ये तेल लावून घेणार आहोत. तवा छान असा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आणि हे थालीपीठ आपण अशा पद्धतीने तव्यावर टाकणार आहोत आणि थोडेसे आपल्याला बोटं रवायचे आहेत आणि वरतून थोडं पाणी लावायचं आहे, जेणेकरून थालीपीठाला सगळीकडून वाफ अशी लागेल आणि छान असे खरपूस भाजले जातील. आता त्याच्यावरचा रुमाल काढून घेतला आहे आणि सगळीकडून छान असं तेल लावलं आहे आणि ते वरतून झाकण ठेवलेलं आहे. 2 ते 3 मिनटासाठी हे झाकण ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण दुसरं थालीपीठ थापून घेऊयात सेम तसंच. तर तुम्ही इथे बघू शकता आपलं हे थालीपीठ कसं थापलेलं आहे. अगदी साधी आणि सोपी आहे, पण ह्याच्यामध्ये जे धने, जिरे, ओवा, बडीशोप टाकलेले आहे त्यामुळे हे थालीपीठ जे आहे त्याचा वास जो आहे तो भासताना खूप छान येतो आणि खातानाही अतिशय स्वादिष्ट असे हे थालीपीठ होतात. तर आता आपल्याला 2 ते 3 मिनटानंतर हे झाकण काढलेलं आहे आणि आता आपल्याला उलटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी थोडेसे चॉकलेटी असे डार्क त्याच्यावर पडलेले आहेत. तर अशाच पद्धतीने आपल्याला ते थोडंसं तेल लावून दोन्ही साईडनी छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. आणि हे थालीपीठ आता आपलं तयार झालेलं आहे ऑलमोस्ट, तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही देखील ही रेसिपी नक्की तयार करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा कशी झाली आहे ते. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं थालीपीठ जे आहे ते तयार झालेलं आहे आणि हे थालीपीठ तुम्ही सकाळी सकाळी नाश्त्याला
करू शकता, त्याच्यासोबत दही किंवा कोणतीही उसळ केली तरी चालेल। तर इथे मी चवळीची उसळ केलेली आहे आणि याची रेसिपी देखील मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका। धन्यवाद।